निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वसंतदादा घराण्याला हादरे देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांनी पुन्हा एकदा मिरज आणि इस्लामपुरा विधानसभा मतदारसंघातल्या राजकारणात पुन्हा एकदा छड्डू मारून मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे. एकूणच मागच्या काही काळात अनेक अफवा उठल्या, कधी संभाजी पवार यांची तब्येत बिघडली आहे तर कधी त्यांनी राजकारणातनं संन्यास घेतलाय, अशा विविध प्रकारच्या आणि नाना प्रकारच्या अफवांना अखेर आजच्या या पैलवानानं पूर्ण विराम देत पुन्हा एकदा मी आखाड्यात उतरलेलो आहो असा थेट या ठिकाणी आपलं वक्तव्य करत एक मार्केटमध्ये मेसेज दिलाय आणि सांगली लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा संभाजी पवार झाले आहेत आक्रमक. भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी पुन्हा एकदा मी एंट्री करणार असल्याचं या ठिकाणी संभाजी पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितलंय. पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात प्रामुख्यानं सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वसंतदादा घराण्याला हादरे देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांनी पुन्हा एकदा मिरज आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात संघाच्या एकूणच आखाड्यात जोरदार छड्डू मारत बैठका काढायला सुरुवात केल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात मोठे कुतूहल निर्माण झाले. मागल्या विधानसभेत आमदारकीची टर्म संपल्यानंतर काहीसे राजकीय विजनवासात गेलेल्या पैलवान संभाजी पवार यांनी राजकीय निवृत्ती घेतली की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजी पवार पुन्हा एकदा राजकीय मैदानावर सक्रिय झाले आहेत, त्यामुळे येत्या विधानसभा किंवा लोकसभेच्या आखाड्यात उतरणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. जनता दलाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्यानं काँग्रेसला पर्यायानं वसंतदादा घराण्यातील उमेदवाराला चितपट करणाऱ्या संभाजी अप्पांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा 2009 विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर गत लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगली भाजपामध्ये संजयकाका पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी जोरदार विरोध केला, यावरून रुसव्या फुगव्याचे नाट्य रंगले. त्याचा परिणाम म्हणून भाजपाची सांगली विधानसभेची उमेदवारी सुधीर गाडगीळ यांना मिळाली आणि पैलवान पवार यांच्या पुत्रांनी शिवसेनेतच प्रवेश केला. मात्र संभाजी अप्पा राजकारणापासून दूर राहिले, आता त्यांनी भ्रष्ट राजकारणाचा बिमोड करण्याचा निर्धार व्यक्त करत सांगली आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये जोर बैठकांना सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदारकीच्या आखाड्यात पैलवान अप्पा पुन्हा उतरून भाजपाची जिरवणार की लोकसभेच्या पटावर उतरून पारंपरिक दुश्मनाला लोळवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष. दरम्यान संभाजी पवार म्हणाले की इतके घाणेरडे राजकारण मी कधी पाहिलंच नाही, केवळ आखाडे दाखवून विकास कामांचे नाटक सुरू आहे, हजारो कोटींच्या निधीची जाहिरातबाजी केली, मग निधी कुठे गेला असा सवाल त्यांनी केला. आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची याचा निर्णय समकालीन राजकीय सामाजिक मित्र समर्थक आणि विशेष करून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच जाहीर केला जाईल असं या ठिकाणी वक्तव्य संभाजी पवार यांनी केलेलं आहे. 5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजय पाटील यांच्याबाबत केलेले संकेत खरे ठरत आहेत, उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबूच उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे असं वादग्रस्त विधान माजी आमदार संभाजी पवार यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट.